शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात नियोजित कार्यक्रम आहे. त्यामुळे या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या विशेष महत्व प्राप्त झालंय. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांचे दौरे कुठं कुठं असणार आहेत आपण एक नजर यावर टाकूयात. 24 नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्हा दौरा आहे. जनसुराज पक्षाचे नेते विनय कोरे यांची मुख्यमंत्री भेट घेणार आहेत. 25 ला स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण समाधीस्थळाला ते आदरांजली वाहतील. वाळव्याला हुतात्मा सहकारी साखर कारखान्यामध्ये इथेनॉल प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्री करतील. कागल इथे कोऑपरेटिव्ह बँकेच्या नामकरण सोहळ्याला उपस्थिती असणार आहे. तर उद्धव ठाकरे 24 आणि 25 नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा करत आहेत. एकाच दिवशी शिनोळी, रेंदाळ, हुपरी आणि कुडित्री इथं त्यांच्या जाहीर सभा आहेत. 25 नोव्हेंबरला कुरुंदवाड इथं जाहीर सभा आहे. जांभळी इथे शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत. जयसिंगपूर इथे व्यापाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तर सांगलीमधल्या मिरज इथे शेतकऱ्यांशी चर्चा होणार आहे. सांगलीमधल्या मणेराजुरी इथं शेतकऱ्यांशी संवाद, असा उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा आहे.